षटकामध्ये कशा प्रकारे फायदा घेत आहेत. रोहिंजन बी टीमचे खेळाडू ते पाहायचं आहे. रोहित पांडेचा हा पहिला चेंडू, फलंदाज स्ट्राईकचा प्रतीक, प्रतीक आणि विक्रम अशी जोडी. हा चेंडू अतिशय तंत्र पाहायला मिळालं, क्लास या चेंडूवर. प्रतीकच्या बॅट मधनं कव्वडच्या दिशेने चेंडू खेळला. पहिला चेंडू चौकार, चार धावसंख्येनं प्रतीक यांना आपलं खातं खोललंय आणि संघाचंही खातं चार धावसंख्येनं खोललं. ज्या प्रकारे चेंडू आला त्या प्रकारची दिशा या चेंडूवर दिली आणि मात्र चेंडूवर मिळवल्या चौकार. पुन्हा एकदा रोहित पाटे सज्ज होतोय. हा पुढचा चेंडू अपील झालं होतं LBW चा, पंचानं मात्र ते अपील फेटाळलं. चेंडू गेला निर्धाव, धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावरती. बिनबाद चार, अतिशय वेगवान असा एक फुलटॉस चेंडू होता. अतिशय वेगामध्ये चेंडू आल्या कारणानं बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू येऊ शकला नाही. चेंडू निर्धाव गेला, धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावरती चारवर. रोहित पाटे कमबॅक करतोय, चौकार आला होता पहिल्या चेंडूवर. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग झाला नाही. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये चेंडू गेला, थोडासा ओवर थ्रो झाला होता. पण दोनच धावा या चेंडूवर, दोन धावसंख्येने संघ पोहोचतोय सहावर. बिनबाद सहा अशी धावसंख्या धावपटलावर. माझ्यासोबत आज ऑफिसियली समालोचक मॅडी धुळे, मॅन फ्रॉम बदलापूर अभिषेक पाटील, गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम वाजेगाव, फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आमचे कृष्णा म्हात्रे सर आणि त्यांची संपूर्ण टीम, डीजे सुंदरसर डीजे आपण पाहाल, या सर्वांचं योगदान चांगलं राहिलं आजच्या या रजनीमध्ये. हा चेंडूवर एक धाव, प्रतीकच्या बॅटमधनं एका धावसंख्येने संघ पोहोचतोय सात धावसंख्येवर. बिनबाद सात अशी धावसंख्या धावपटल्यावर रोहिंजन बी या टीमची. सज्ज होतोय रोहित पाटे हा गोलंदाज, राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. अतिशय सुंदर जबरदस्त चेंडू होता, खूप वेगामध्ये हा चेंडू. यष्टरक्षक सुद्धा या चेंडूवर मिस झाला, ज्या प्रकारे या चेंडूवर फलंदाज मिस झाला होता त्याप्रकारे यष्टरक्षक मिस झाला. एक धाव या चेंडूवर आली, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय. आठ धावसंख्या, बिनबाद आठ अशी धावसंख्या धावपटल्यावर रोहित पाटेच्या ह्या षटकामधील शेवटचा एक चेंडू असेल. P1 षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजाने केली. आठ धावेनंतर हा शेवटचा चेंडू निर्धाव, पहिला चेंडू चौकार येऊनही शेवटच्या पाच चेंडूमध्ये फक्त चार धावा खर्च केल्यात. रोहित पाटेचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक संपलं धावपटल्यावर धावसंख्या झाली बिनबाद आठ. येणाऱ्या तर बारा चेंडू असतील, बारा चेंडूमध्ये कितपत धावा उभारण्यामध्ये यश मिळवेल रोहिंजन संघ ते पाहायचं आहे आणि कितपत रोखण्याचा प्रयत्न करेल मोहोर टीम ते येणाऱ्या काळामध्ये आपण नक्की पाहू शकाल. शेवटचे बारा चेंडू या पहिल्या पूर्वार्धामध्ये असतील. प्रशांत पाटील आणि महेश पवार, मनोज पवार असे दोन ऑफिसियल पंच आपण पाहता, ज्यांचं योगदान खूप चांगलं राहिलं. विश्वकोळी गव्हाण यांचंही योगदान या आजच्या रजनीमध्ये खूप चांगल्या प्रकार राहिलं. गोलंदाजीमध्ये झाल्या बदल, नवीन आला गोलंदाज जयेश पाटील मोहन संघाकडनं, सलामीचा फलंदाज विक्रम आणि प्रतीक ही जोडी, ज्या विक्रमनं या स्पर्धेमधलं पहिलं वहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधनं आलं होतं. तो विक्रम स्ट्राईक घेतो, सामना करेल जयेशच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट. डावक्रातचा हा गोलंदाज डायरेक्ट हिट झालाय आणि इथे रिव्ह्यू मागेल त्या पंचानं. DRS थर्ड अंपायर
फलंदाज पहिला विकेट बाद झालाय. रोहिंजन टीमचा प्रतीक पाटील बाद झालाय. प्रतीक बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतो नवीन फलंदाज प्रणव. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना प्रणवनं स्वतःला सिद्ध केलंय. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिलंय. गेल्या पर्वामध्ये पनवेल प्रीमियर लीगमध्ये एका ॲज अ संगणकच्या भूमिकेमध्ये हा प्रणव खेळला होता. तो प्रणव यावेळी तिसऱ्या क्रमांकावर येतो फलंदाजीसाठी. 8 धावा धावपटलावर. प्रकाश भोईरनं ही डायरेक्ट हिट केलं होतं आणि त्या डायरेक्ट हिटवर मात्र फलंदाज बाद झाला. प्रतीक पाटील सज्ज होतो. जयेश जयेश हा चेंडू प्रणवसाठी आणि मात्र बॅक टू बॅक लगातार 3 सामन्यामध्ये 0 धावसंख्या बाद झाला हा प्रणव. ज्या प्रणववर खूप साऱ्या आशा रोहिंजन बी टीमच्या नेहमी राहतात, तो प्रणवने मात्र आजच्या रजनीमध्ये निराशा केली. लगातार 3 सामन्यामध्ये 0 धावसंख्या तो बाद झालाय. लौकिकाला साजेसा खेळ आजच्या रजनीमध्ये प्रणवचा झाला नाहीये. 2 बाद झाले. प्रणव बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 4th क्रमांकावर होते फलंदाज सुशांत पाटील. 3 चेंडूमध्ये 3 मॅचमध्ये पहिल्याच चेंडू प्रणव पाटील 0 धावसंख्या बाद झाला हा एक रेकॉर्ड राहील. एक मोठा खेळाडू आहे ज्या खेळाडूवर खूप साऱ्या आशा असतात रोहिंजन टीमच्या, तो खेळाडू मात्र लगातार 3 मॅचेसमध्ये 0 बाद झालाय. सुशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये 4th क्रमांकावर आलाय. सामना करेल जयेशचा. जयेश 2 चेंडू फेकतोय. 1 सफलता मिळवतोय स्वतःला आणि 1 सांघिक. हा चेंडू उंच टोळा असेल कदाचित आतमध्ये राहिला आणि मात्र लगातार 3 चेंडू आणखी 1 सफलता. बॅक टू बॅक विकेट बाद होताना पाहायला मिळतं रोहिंजन बी टीमच्या. 8 धावसंख्या लगातार 3 फलंदाज बाद. सुशांत पाटील बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतोय नवीन फलंदाज जितेश पाटील. प्रणव मात्र या सीझनमध्ये आतापर्यंत 2 मालिकावीराच्या गाड्या त्याने जिंकल्यात. परवाच खुटारे येथे स्पर्धेमध्ये त्याने एक बाईक जिंकलेली आहे, पण मात्र आजच्या रजनीमध्ये थोडीशी निराशा पाहायला मिळाली. नवीन फलंदाज हर्षल जितेश पाटील. हॅट्रिक बॉल आहे पाहायचा. हॅट्रिक बॉल हॅट्रिक होते का इथे? प्रयत्न केले होते शतरक्षकाने मात्र प्रयत्नामध्ये यश आलं नाही. 2 धावा या चेंडूवर आला. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 10 तर फलंदाज जितेश आपलं खातं खोलतोय 2 धावसंख्येनं. खूप उशिरानंतर 2 धावा धावपटकावर पाहायला मिळाल्या. 3-10 अशी धावसंख्या धावपटलावर. सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज जयेश पाटील. हा चेंडू उंच तोडा पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कामी. आणखी एक सफलता या ओव्हरमध्ये. जवळजवळ या षटकामध्ये 3 वैयक्तिक सफलता आणि 1 सांघिक सफलता जयेश पाटील या गोलंदाजाने मिळवली. 4-10 अशी नाजूक अवस्था मैदानाच्या आतमध्ये रोहिंजन बी या टीमची. जितेश पाटील बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये येते नवीन फलंदाज आशिष पाटील. या षटकामधला शेवटचा एक चेंडू असेल. जयेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडू फेकलेत. 1-2 धावा दिल्यात. 3 बहुमुळे सफलता आणि 1 सांघिक सफलता त्याने मिळवली. 10 धावा धावपटल्यावर शेवटचा चेंडू जयेशच्या गोलंदाजीचा. सामना करेल नवीन आलेला फलंदाज आशिष पाटील. सज्ज होतो जयेश.
हा चेंडू मात्र अतिशय एक जबरदस्त हिट पाहायला मिळाला. आशिष पाटीलचे बॅट बंद षटकार, सहा धावसंख्येने दोन षटक संपली. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपटल्यावर धावसंख्या झाली ती मात्र चार बाद सोळा धावसंख्या. दोन षटक संपली, नवीन षटक घेऊन येतोय गोलंदाज. शेवटचं षटक प्रकाश भुईर, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली होती. रोहिंजन संघ या मोसमामध्ये इनफॉर्म असणारा हा संघ आहे. आतापर्यंत अनेक ट्रॉफ्यांवर आपलं नाव या संघानं कोरलंय. या स्पर्धेमध्ये काय होतंय ते पाहायचंय. धावपट्ट्यावर धावसंख्या 16, नवीन आला गोलंदाज प्रकाश भोईर. शेवटचं षटक लेफ्ट आर्म राऊंड विकेटने चेंडू पहिला चेंडू भिरकावलाय विक्रमच्या बॅटमधून निघाला. आणखी एक षटकार, सहा धावसंख्येनं आता मात्र धावांचा आकार पाहायला मिळाला. लगातार दोन चेंडू दोन षटकार आले, 22 धावा झाल्या तर धावपटलावर. शेवटचे 5 चेंडू पहिल्या पूर्वार्धामधील. आता मात्र फटका पसलाय पण मात्र गॅप मध्ये हा चेंडू पडलाय. दोन धावा या चेंडूवर सहजरित्या, दोन धावसंख्येने संघ पोहोचतो 24 वर. शेवटचे 4 चेंडू पहिल्या पूर्वार्धामधील. हा चेंडू सुरेख आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. विक्रमनं चेंडू निर्धाव गेला, धावसंख्या स्थगित, धावपटकावर राहिली. शेवटचे 3 चेंडू आता बाकी राहिलेत या पहिल्या पूर्वार्धामधील. धावसंख्या धावपटल्यावर 24 झालेल्या आहेत. सज्ज होते पुण्यात प्रकाश भोईर हा गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय. हा यॉर्कर चेंडू ट्रॅव्हल केलाय कार्पेटसाहेबने काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये. एक धावसंख्या पूर्ण, दोनचा प्रयत्न करताना फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाने एक षटकार मारला होता त्या फलंदाज स्ट्राईक सुद्धा मिळाली नाही आणि मात्र धावच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. धावपटल्यावर धावसंख्या झाली ती मात्र 25. आता शेवटचे 2 चेंडू या पहिल्या पूर्वार्धामध्ये. नवीन तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रथम घर देतोय नवीन फलंदाज. धावसंख्या 25 धावपटलावर. स्टेप आउट केला डान्सिंग डाऊन द विकेट आणि मात्र एक उत्तुंग असा आणखी एक षटकार विक्रमच्या बॅटमधनं. 6 धावसंख्या संघ पोहोचतोय 31 धावसंख्येवर. शेवटचा एक चेंडू. आता मात्र धावांना एक आकार आलाय. 8 धावसंख्या लगातार 4 फलंदाज बाद झाल्यानंतर असं वाटलं की अतिशय लो स्कोरिंग सामना होईल. मात्र विक्रम आणि फलंदाज आशिषनं डाव सावरला आणि धावसंख्या एक सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचवलाय. 31 धावा शेवटचा चेंडू. पॉईंट चार्जरमध्ये फक्त चेंडू कट केला. एकच धाव, एका धावसंख्येनं पहिली इनिंग संपली. धावसंख्या धावपट्ट्यावर 32. 33 धावांचं आव्हान मोहो संघासमोर. प्रति षटकामाग 11 सरासरी राखायला लागेल मोहो टीमला. रोहिंजन संघानं आतमध्ये उतरायचं आहे. 33 धावांचं आव्हान.
हॅलो विक्रम, पुन्हा एकदा 8 चेंडू खेळत असताना 16 धावसंख्या त्याने उभारल्यात. पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. दोन सलामीवीर मिथुन आणि सूर्या मस्कर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मोह टीमची. सूर्या मस्कर हे नाव क्रिकेटमधले एक मोठं नाव आहे, एक प्रसिद्ध असं नाव पनवेल तालुक्यामधील. मिथुनचा खेळसुद्धा खूप चांगला राहिला आहे, अनेक स्पर्धेमध्ये आपल्या टीमला जिंकून देणारा हा खेळाडू आहे. या सामन्यामध्ये अति महत्त्वपूर्ण सामना आहे, कारण या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र एका ट्रॉफीचा मानकरी नक्की असेल, सुपर सिक्समध्ये जाईल. सलामीचं पहिले षटक घेऊन गोलंदाज प्रथम येतोय. डावकुऱ्याचा हा गोलंदाज 33 धावांचं लक्ष आहे, लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मोह टीमला. मिथुन आणि सूर्या, सूर्या नाव अप्रतिम आहे. ती जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. प्रथम हा सलामीचा पहिला गोलंदाज. P1चा षटक फेकण्यासाठी 33 धावांचं लक्ष कशाप्रकारे पार करणार हा सामना, मात्र रफ अँड टॅप होणार या तिरी मात्र शंका नाही. अंतिम क्षणी झुंजणार दोन्ही संघ या सामन्यामध्ये. 33 धावांचं आव्हान असताना सज्ज होते गोलंदाज. प्रथम समोर असणारा फलंदाज सूर्या. पहिला चेंडू फेकून दिला अतिशय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. 6 धावा पंचांत इशारा आला 6 धावीचा. 6 धावसंख्येनं मोह टीम कडनं. सूर्या मस्करनं मात्र आपलं खातं खोललंय. एक दर्जेदार खेळाडू आहे, मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू खेळत असतो. स्वतःला ज्यावेळेला आपण ग्रामीण क्रिकेट खेळत असताना सिद्ध करता मोठ्या संधी आपल्याला आपाप मिळत असतात, त्यामध्ये हे एक नाव आहे सूर्यकांत मस्करचं, सूर्या मस्करचं. 6 धावसंख्येनं आपलं आणि संघाचं खातं या खेळाडूनं खोललंय. प्रथम हा गोलंदाज पहिल्या चेंडू थोडासा महागडी गोलंदाजी कमबॅक करावं लागेल या सामन्यामध्ये. आई चेंडू शतरक्षक फंबळ झाला होता, मात्र चेंडू अडवला. कौतुक करावं लागेल शतरक्षकाचं. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येनं संघ पोचतोय. बिनबाद 8 33 पाठलाग करत असताना ज्या सुरुवातीची होती अपेक्षा ती सुरुवात मोह टीमला सूर्या मस्कर हा फलंदाज करून देत आहे. 8 धावा धावपटलावर
हा चेंडू लाईन जराशी भरकटली, पंचांचा स्क्वेअरचा इशारा, एक धाव एका धाव संख्येने संघ पोहोचतोय 9 वर. नऊ धावा धावपटलावर. सज्ज होतोय पुण्याचा प्रथम सूर्या मस्कर साठी. हा चेंडू एक धाव काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एकच धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचते 10 धावसंख्येवर. हा धावा स्ट्राईक बदल, मिथुन पाटील स्ट्राईक येतोय. हा चेंडू मिथुनच्या बॅट मध्ये यावेळी आणखी एक दर्जेदार षटकार. 6 धावसंख्येने संघ पोहोचतोय 16 धावसंख्येवर. 33 धावांचं लक्ष असताना अर्ध लक्ष जवळजवळ पूर्ण केलं 4 चेंडू मध्ये मोह या टीमनं. सामना सहजरित्या जिंकेल असं लक्ष सध्याच्या घडीला वाटतंय मोह टीम कडनं. पण क्रिकेटमध्ये आपण कधीच काही सांगू शकत नाही कुठल्या क्षणी कुठला संघ विजय होईल. या चेंडूमध्ये गती परिवर्तन पाहायला मिळाला. अगोदरचा चेंडू जरा वेगवान होता, हा चेंडूवर दिशा थोडीशी नियंत्रण ठेवून वेग कमी केला म्हणून चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित, धावपळकावर राहिली. बिनबाद 16 धावसंख्या धावपटलावर. यावेळी मात्र फुलटास चेंडू आणि मात्र या जाळ्यामध्ये अडकवलं. प्रथमनं आणि पहिली सफलता मिळवून दिली आपल्या टीमसाठी. रोहिजन टीमला मिळाली पहिली सफलता आणि मोहर टीमला मिळाला पहिला आदरा. 16 धावसंख्या धावपट्ट्यावर समीकरण राहिलंय. येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. नवीन येतो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर रोहित पाटे. बारा चेंडू 17 धावांचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये नवीन आलेल्या फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर रोहित पाटे आणि गोलंदाजसाठी आलाय नवीन गोलंदाज प्रणव. प्रणव या मोसमामध्ये आतापर्यंत 2 मालिकावीराच्या गाड्या बाईक ज्या खेळाडू जिंकल्यात तो खेळाडू प्रणव. या टीमची एक ओळख म्हणून ज्याच्याकडे आपण पाहत असतोय ते प्रणवसाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. षटक अतिशय महत्वाचा असेल या स्पर्धेमध्ये. 12 चेंडू 17 धावांचं समीकरण. अजूनही हा सामना दुतर्फा असेल. अजूनही आपण सांगू शकत नाही या सामन्यामध्ये काय होईल. थंडीचा वाढता प्रभाव आपण पाहताय. खूप सारी थंडी आहे. त्या वातावरणामध्ये सुद्धा दोन्ही संघ खेळतायत. 12-17 समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. प्रणव पाडेचा पहिला चेंडू अतिशय वेगवान ग्लान्स करायचा होता. फक्त दिशा चेंडूला द्यायची होती मात्र त्याच्यामध्ये अपयशी गेला हा फलंदाज. धावसंख्या स्थगित राहिली. धावपळकावर 16. आता समीकरण थर्ड अंपायर अक्षप आले गोलंदाजावर. टीव्ही अंपायर
थर्ड अंपायर थ्रोचा ऑब्जेक्शन आहे. ॲक्शन वर प्रणव पाटील हा गोलंदाज. 11-17 समीकरण राहिलंय. हा पुढचा चेंडू, या चेंडू मात्र फलंदाज होणार बॅक टू पॅव्हिलियन. आता समीकरण 10-17 धावा. सूर्या मस्कर बाद झालाय. एक महत्वाचा असा खेळाडू नवीन येतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गौरव अणवेश अणवेश येतोय. पुन्हा एकदा हा सामना रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. येणारे आता 10-17 बॅक टू बॅक. दोन चेंडू प्रणवनं अतिशय सुरेख फेकले. पहिला निर्धाव आणि दुसरा चेंडू सफलता. आता समीकरण 10-17 राहिलंय या सामन्यामध्ये. हा चेंडू अतिशय वेगवान, इथे मात्र झालं काय, नसीबाचा चौकार मिळालाय मोह या टीमला. आता समीकरण बदललं. 9-13 धाव पटल्यावर धाव संख्या झाली ती 20. गोलंदाज अतिशय जीव तोडून गोलंदाजी पाहायला मिळाली, मात्र क्षेत्रक्षकाने साथ दिली नाही, त्यामुळे चौकार या चेंडूवर आला. तर समीकरण राहिले 9-13. पुन्हा एकदा मस्त ट्राय, अतिशय सुंदर प्रयत्न केला होता क्षेत्रक्षकाने. प्रयत्न असफल जरी गेला असलं तरी कौतुक करावं लागेल. धावपट्ट्यावर धावसंख्या 21. आता समीकरण राहिले 8-12. आठ चेंडू बारा धावा असं समीकरण सामन्यात राहिलंय. अतिशय चांगला सामना, अंतिम सामना. पुन्हा एकदा फटका बसलाय, मात्र गॅप मध्ये पडेल. 22. आता समीकरण 7-11. सात चेंडू 11 समीकरण. प्रणव सज्ज होतोय, अर्ध विकेटने मारा करतोय. दिशा थोडीशी भरकटली, पंचांचा वाईटचा इशारा. 23 धाव पटल्यावर आता 10 धावांची आवश्यकता. 7-10. हा चेंडू फुलटास, सुंदर क्षेत्ररक्षण विक्रमकडनं, पडूनही हा चेंडू अडवला. आता समीकरण राहिलं शेवटचे 6-9. शेवटचे 6-9, 24 झाल्यात धावपटल्यावर. नवीन येतो गोलंदाज प्रतीक पाटील.
अतिशय महत्त्वपूर्ण हे षटक असतील. दोन्ही टीमसाठी विजयाचं चित्र या षटकामध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 9 धावा, रफ अँड टफ सामना पाहायला मिळाला. रोम आरशक खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागला या सामन्यामध्ये. आणि ज्या ज्या वेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना संघर्ष करत असता, संघर्ष प्रामाणिक असलं तर मात्र तुम्हाला यश मिळत असतोय. यश मैदानाच्या आतमध्ये कोण मिळवून देईल ते पाहायचं आहे, गोलंदाज की फलंदाज. 6 चेंडू 9 लक्ष, प्रतीक पाटील गोलंदाज. समोर असणारे फलंदाज अणवेश. 6 चेंडू 9 समीकरण असणार. पहिला चेंडू निर्धाव, समीकरण बदललं. आता 5 चेंडू 9 धावा. पाच चेंडू 9 धावा असं समीकरण सामन्याचं. पुन्हा एकदा हा चेंडू दिशा भरकटली. पंचांचा स्वरचा इशारा. धावसंख्या पोहोचली 25. आता समीकरण राहिलं 5 चेंडू 8 धावा. पाच चेंडू 8 धावा असं समीकरण या सामन्याचं. आई चेंडू अतिशय सुरेख. आता 4 चेंडू आणि 8 धावा. चार चेंडू 8 धावा या सामन्याचं समीकरण. हाई सुरेख चेंडू. आता समीकरण 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा सामना अतिशय रफ अँड टफ पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर जवळजवळ मोहोळ संघाची फलंदाजी खूप सुरेख राहिली. तदनंतर मात्र प्रणवनं कमबॅक केलंय. आता प्रतीक चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही सामना दुतर्फा, अजूनही दोन्ही बाजून हा सामना आहे. 3 चेंडू आणि 7 धावाचं समीकरण या सामन्यामध्ये. रोहिंजन की मोहो, मोहो का रोहिंजन असं प्रश्न यावेळी पाहायला मिळतंय. हा चेंडू यावेळी बिरकावला षटकार. दोन चेंडू आणि आता फक्त 1 धाव. अतिशय चांगला सामना पाहायला मिळाला. आता 2 चेंडू आणि 1 धावाची गरज. खूप सुंदर हा सामना झाला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असल्या कारणाने 1 धाव कारण हे गरजेचं असेल. येणारा 2 चेंडू आणि 1 धाव. दोन चेंडू 1 धाव असं समीकरण सामन्याचं. हा चेंडू डॉट. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धाव. अतिशय रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खूप सारा चांगला सामना, अतिशय आता महत्वपूर्ण सामना. 1 चेंडू 1 धाव. अतिशय महत्वाचा सामना. 1 चेंडू हा खूप महत्वाचा आहे. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 6 धावा टेन्शन नसतं, मात्र 1 चेंडू 1 धावा हा टेन्शन असतं बॅट्समनला. पाहायचं कसं काय होतो या सामन्यामध्ये. 1 चेंडू 1 प्रेक्षणीय सामना.
आणि पुन्हा एकदा काय सामना झाला, दोन चेंडू एकची होती गरज, मात्र इथे झालं काय, रोंजन बी संघ हा सामना जिंकलाय. स्टंप ला उचला व्यवस्थित, पंच स्टंप घ्यायचे आहेत, पंच स्टंप घ्या. बबलू पाटील आणि आनंद म्हात्रेकडनं प्रतीकसाठी 500 रुपये, 1000 रुपये. हजार आणि 500 असे पारितोषिक आलेत. स्वपन पाटील यांच्याकडनं 500 असे एकूण 2000 रुपयाचं पारितोषिक प्रतीक पाटील झालंय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा प्रतीकच. प्रतीक आपण यायचं आहे. अतिशय सामना रफ अँड टफ झाला, 9 धावा डिफेंड झाल्या या महत्वाच्या सामन्यामध्ये. तर या मॅन ऑफ द मॅच प्रतीक पाटील. कोणाचे शुभ असते नवनाथ सरांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरले प्रतीक पाटील. 9 धावा डिफेंड केल्या, त्याप्रमाणे 2